भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी ही आपली भाजी मंडी खूप गर्दी ना इथे मंडईत भाजी विकतात खूप लोक भाजी घ्यायला इथे येतात इथे छान ताजी भाजी मिळते या भाजी विकणाऱ्या आजी हे भाजी विकणारे आजोबा हे काका फक्त लिंबे विकतात या मावशी पाले भाजी विकतात हा दादा या मावशींना रोज मदत करतो आपण बघूया हां काय काय भाजी मिळते इथे अरे वा कांदे आणि बटाटे दिसत लाल लाल टॅमॅटो दिसत ताजे ताजे मुळे आहेत कोवळी काकडी आहे या शेवग्याच्या शेंगा या आजीबाई बाप रे यांच्याकडे केवढी भाजी आहे कोबी फ्लावर दुधीभोपळा आहे गवार आहे दोडका आणि पडवळ दिसतायत या बाजूला वांगी आहेत छोटी वांगी आहेत मोठी वांगीही आहेत या मामी यांच्याकडे आलं मिरच्या आणि कोथिंबीर आहे पालेभाजी विकणाऱ्या या मावशीकडे येऊयात हं आता हम चाकवत माठ मेथी पालक करडई आणि शेपूही आहे बरं का यांच्याकडे या काकांकडे मोठा लाल भोपळा आहे दुधी भोपळाही आहे ढोबळी मिरची आहे भेंडी पण आहे ही ताई दोडके आणि पडवळ विकतीये अरे बापरे केवढा मोठा टेम्पो आला इथे खूपच बाजी आहे यात या काकांनी सासवडहून भाजी आहे सासवडला त्यांचा भाजीचा सा मळा आहे काका ही भाजी मंडईत येऊन विकतात प्रत्येक भाजीचा रंग वेगळा आहे प्रत्येक भाजीचा वास वेगळा आहे आणि हो प्रत्येक भाजीची ही वेगळी आहे कांद्याची भजी बटाट्याचे वडे मुळ्याची कोशिंबीर दोडक्याची चटणी आणि वांग्याच भरीत आहा हा 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 आई असे मस्त मस्त पदार्थ करते भाज्यांचे मोठ्या कापडी पिशव्या घेऊन बाबा मंडई जातात कधी कधी मी त्यांच्या बरोबर जाते कधी ताई जाते आईलाही मंडईत जायला आवडत भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी तुझ्या आवडीची फळभाजी कोणती तुला कोणती पालेभाजी आवडते गाजरापासून होणारा कोणता पदार्थ तुला आवडतो मंडईत मिळणारी भाजी कशी आहे आपण काय शिकलो भाजी मंडई म्हणजे काय ते कळालं फळभाज्यांची नावे पालेभाज्यांची नावे फळ भाजी आणि पालेभाजी यातील फरक ताजी छान कोवळी मस्त हे नवे शब्द मुलांनो आता तुम्ही आईबाबांबरोबर भाजी आणायला जाल ना भाजी मंडईत गेल्यावरती सगळ्या भाज्या तुम्ही ओळखू शकाल पालेभाज्या कुठे आहेत फळभाज्या कुठे आहेत ते दिसेलच तुम्हाला ताजी छान कोवळी हे नवे शब्द तुम्हाला कळाले आहेत त्याचप्रमाणे ताजी छान कोवळी भाजी निवडू शकाल ना तुम्ही सुट्टीच्या दिवशी आईबाबांबरोबर मंडई जा आणि भाज्यांची नावं लक्षात ठेवून त्या त्या भाज्या खरेदी करा